नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओ मध्ये. आज ना आम्ही असंच आहे ना तुम्हाला बाग दाखवायला नेतोय. ओका, हे तर ओम आणि सलोनी, हे माझे पार्टनर. ओका ओका, हाय सलोनी कर. हाय सलोनी, हाय ओम. हा, तर आता आम्ही चाललोय वेगळ्या वेगळ्या प्रकारचे ना बागा दाखवाय तुम्हाला. त्याच्यात केल्याची बाग जी दिसणं आम्हाला त्याची बाग दाखवतो आता सध्याला तुम्हाला. ती काय आता मी कुठं बाहेर पण नाही जाऊ शकत, तर त्याच्यामुळे आता ना गावचं दावतोय तुम्हाला फक्त. मित्रांनो, ही सध्या ही बारकी केली आहे आता. तिथं पलीकरांना दालिंबाची आहे आणि पलीकरांना त्याचं मोठं केल्यांची आहे. तर चला आपण असं जाऊ बांधा बांधाने. तर हो का, ही दालिंबाची बाग आहे. असल्या दालिंबाची बाग असतात का. आता चाललो असं सर सर मधनं. हो का, ही तर तसं तर लय बारके बाग आहे, नाहीतर लय मोठ्या मोठ्या बागा असतात ह्याच्या दालिंबाच्या. हो का, समोर आता केल्याची बाग पण आली. आता चालतं चालतं लवकर लवकर चालायचं आता कणा कणा. तर हो का, ही चालून आणि ओम पण आया आया आया. असं दालिंबा. तर हो का मित्रांनो, आता आलो आता केल्याची बाग मध्ये. हो का, आया या या, हातही लागला. हो का, हे केल्याची बाग आहे. आयो, हो का, केळं उगलेलं कुठं दिसतंय र. हे आता केलं छातले वाटतं हेत ना, त्याच्यामुळे एक पण केळं नाही ह्याच्यावेळेला लागलेलं. हो का, असं केलं लागलेलं असतं तिथं केल्याची बाग मध्ये असं. आणि आखी बाग भरलेली आहे सध्या. आता हे वाटतं छातले अक्क, त्याच्यामुळे आता ही काय नाही. मित्रांनो, त्या साईडला केलं नव्हतं, ह्या साईडला हाय केलं. तर चाललोय असंच. हो का, पाडले झाड. हो का, असं वाढेल बिदल आल्यावर पडलं असं. आय लय गार वाटते इथं असल्या बागेमध्ये, एकदम गार. हो का, आता ही कणसाचं रान आलंय. हो का, मक्का आहे कशी. आता मक्क्यात काही शर्ता येत नाही, कारण की हो का, हे असं आहे ना, कापतात हे कधी कधीची पानं, हे कापतात दरेक लय हे असतात शार्प. आणि असं हे असतं का नाही, हे तर जरा केस आल्याने वाटते का नाही, हे पांढरं पांढरं हे आणखीन तोचत. तर हो का, हे कणस अशी असतात काही. आता हे चिताचं झाड आहे, हे तर लय मोठं लय गार वाटते. आता असं असं मध्ये लय भारी वाटतं. हो का, कसं आहे. हो का, सलोनी का ओम पडतात. हो का मित्रांनो, आम्हा एवढं मोठं काय दिसलं हाडक. हे तर सगळीकडे हाडक बांधले जनावरांची. हो का, हे तर बघा, आम्ही असं शिकून जातो तर हे जबर आहे कशाचं. आणि मांडी बिंडी काय दिसते बहुतेक. हे लांब हो, ये लांब हो. हो का, इथं एवढं पटांग आहे. या पटांगेमध्ये आम्हाला दिसलं इथं हे हडक. हे आहे पेरूची बाग. असं पेरूला न जागतात काही किडा बिडा लागा नको, एकदम शिकवत होतात. हो का, असं हे असतात पेरू, हे ताज्यात असतात लय बारकं असतात. एखादं सुटलेलं असं अगोदर ते धावतो तुम्हाला बहुतेक नाही. अक्कदा बंद आहे असतात. हो का, हे दिसतात आहे का पेरू. हे पेरू अक्क. हो का, ह्याच्यात असं असतात पेरूची बाग. लय मोठी बाग ही. मित्रांनो, हे आम्हाला दिसले म्हातारीचं झाड. ह्याला असं पेटवले, ही पेटतं डायरेक्ट लगेच, एकदम सोडून जातं ही वाऱ्याने. म्हातारीचं झाड आहे ही. हो का, त्या साईडला पलीकर साईडला लय आहे मित्रांनो. हो का, कसे. आणि तिथं पलीकर. हो का, आम्ही आलोय असं ह्याच्यामध्ये. आम्हाला लांबनच दिसलं, आम्हाला माहीत लांबनं समजलं नाही काय हे नेमकं. तर आम्ही जवळ आलो व्हिडिओ बघ काढायला. बघतोय म्हातारे आहे इथं, पोपट झाला आमचा. हो का मित्रांनो, ही कोबू आहे आणि वारकाच आहे ही कोबू. असं कधी कधी नाही, ही सगळी मिक्स बाग आहे. हो का, हे तर निम्या बागेत काय नाव आपलं ह्याच, मिरची आहे निम्या बॅगेत आणि निम वांग. हा, आणि हो का, इथं दुबली मिरची, दुबली मिरचीच पण आहे. आणि हो का, कांदा पण आहे, कांदा पण आहे. हो का, असं पांढरं पांढरं लांबणं दिसलेलं आम्हाला.
त्याच्यामुळं आम्ही यानं ला आलो जवळ बघतोय त्यानं म्हातारीच आहे. तर हो का असं आमचा पोपत झाला, किती भारी वाटते असेल आमनं. आणि जवळ गेल्यावर समजते की म्हातारीच आहे. ही ऊस आहे तर ही ऊसाचं पण रान आहे इथं. तर आता आम्ही चाललोय असं घरी, आता पोचलो घरी असं. मित्रांनो कसं वाटलं तुम्हाला हे व्हिडिओ? जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या काय पण करून आता यांना चांगल्या पैकी यांना सपोर्ट दाखवा. एवढे दिवस मी टाकत नव्हतो व्हिडिओ, कारण की जरा मला काम वगैरे होतं आणि सारखं काय मी व्हिडिओ नाही टाकू शकतो. मग आपण अभ्यास वगैरे असतात त्याच्यामुळं दमाने दमाने असं टाकत जाईन मी व्हिडिओ. जर यांना मला वेळ वगैरे भेटला नाही तर मी कुठं यांना गेलो तर तेव्हा तिथलं पण जाऊ शकतो. जसं काय हो का पुढची लोकेशन म्हणजे असं कुठं बाहेर वगैरे जाऊ शक जायचं असेल ना तर मी बहुतेक यांना बारामती पण दाखवू शकतो तुम्हाला. बारामती मॉडर्न तुम्हाला आवडेल का बारामती बघायला? ती कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर यांना सगळ्यांनी लिहिलं ना कमेंटमध्ये की बारामती आवडेल बघायला तर यांना मी नक्की बारामतीला जाणार.